सोन्याचा अंड. एका गावात राघव नावाचा एक शेतकरी होता. तो खूपच गरीब होता. कधी कधी तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला दोन वेळचं जेवणही मिळत नसे. तो मनातल्या मनात खूप दुखी राहत असे आणि विचार करत असे, कधीतरी माझे चांगले दिवस येतील आणि मी माझ्या कुटुंबासोबत आनंदी जीवन जगेन. एके दिवशी राघव दुखी होऊन शेतात बसला होता, तेव्हाच तिथून एक म्हातारे आजोबा जात होते. बाळा, काय झालं? तू एवढा दुखी का दिसतोयस? तुम्ही कोण आहात? अरे ते सगळं जाऊ दे. तू एवढा त्रासलेला आणि दुखी का आहेस? मी तुझी काही मदत करू शकतो का सांग. माझी गरिबीच माझ्या दुःखाचं कारण आहे. मी कितीही मेहनत केली तरीही पैसे कमीच पडतात. मुलांचं शिक्षण, खाणं, पिणं हे सगळं कसं होणार? आजोबांनी आपल्या टोपलीमधून एक कोंबडी बाहेर काढली. ही घे, ही तुझी गरिबी दूर करेल. ते कसं काय? या कोंबडीला पाळल्यामुळे माझं दुःख दूर होईल का? बाळा, ही कोंबडी काही साधारण कोंबडी नाही. ही एक जादूची कोंबडी आहे. ही रोज तुला एक सोन्याचं अंड देईल. पण एक लक्षात ठेव, ज्या दिवशी तुझा लोभ वाढेल त्या दिवसापासून तुझे वाईट दिवस पुन्हा सुरू होतील. राघव खूप खुश झाला. तो कोंबडी घेऊन घरी आला. कोंबडी रोज एक सोन्याचं अंड देत असे. जे राघव सोनाऱ्याला विकत असे आणि घरात आवश्यक असलेल्या गरजेचं सामान विकत घेत असे. हळूहळू तो श्रीमंत होऊ लागला. आता तो खूप खुश होता. त्याच्या कुटुंबाचा खर्च अगदी सहज निघत होता आणि त्याच्याकडे खूप धनसंपत्ती जमा झाली होती. त्याने त्या धनातून एक मोठं घर विकत घेतलं आणि त्याने खूप नोकर चाकर ठेवले. गाय, बैल तसे शेतीसाठी खूप मोठी जमीन सुद्धा खरेदी केली. एके दिवशी राघव आणि त्याच्या पत्नीने विचार केला की ही कोंबडी रोज एकच अंड देते, म्हणजे नक्कीच तिच्या पोटात खूप सारी अंडी असतील. आतापर्यंत राघव सुद्धा त्या आजोबांनी सांगितलेलं विसरून गेला होता. दोघांनी मिळून ठरवलं की का नाही आपण आजच सगळी अंडी काढून घेऊ आणि एका रात्रीतच खूप श्रीमंत होऊ. राघव पटकन गेला आणि त्या सोन्याची अंडी देणारी कोंबडी घेऊन आला. त्याने तिला ठार मारलं. पण त्याने पाहिलं तर कोंबडीच्या पोटात तर काहीच नव्हतं आणि बिचारी कोंबडी पण मरून गेली होती. राघव विचार करू लागला, आता तर रोज मिळणार सोन्याचं अंड सुद्धा नाही मिळणार. आणि तेव्हा ते दोघेही खूप दुःखी झाले. त्याच वेळेला राघवला आजोबांनी सांगितलेली गोष्ट आठवली आणि त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या गोष्टीतून आपल्याला ही शिकवण मिळते की लोभ खूप वाईट आहे. नंतर पश्चाताप करून आपण होणारा नुकसान टाळू शकत नाही.